माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे उद्या आषाढी एकादशी दिवशी आपण जितकी तुळशीची सेवा करू तितके आपल्याला अधिक पुण्य मिळते असे समजले जाते कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे आणि विष्णूंना प्रसन्न करण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपण होईल तितकी सेवा तुळशीची करणे आणि त्यात जर आपण ही सेवा एकादशीच्या दिवशी करत असू तर भगवान विष्णू अशा भक्तावरती विशेष प्रसन्न होतात आणि जिथे भगवान विष्णू वास करतात जिथे त्यांची भक्ती केली जाते तिथे माता लक्ष्मी देखील वास करत असते ती भगवान विष्णूंना सोडून कधीच कुठेच जात नाही त्यामुळे आपण तुळशीची विशेष सेवा रोजही केलीच पाहिजे आणि एकादशीला तर आपण न विसरता ही सेवा करायलाच हवी कारण असे काही छोटे छोटे उपाय जर आपण एकादशीच्या दिवशी केले विशेष करून तुळशीचे उपाय केले तर ते आपल्याला शीघ्र फळ देऊन जाणारे ठरतात आपल्या घरामध्ये वर्षभर धनाची कमतरता पडू नये अन्नधान्याची कमतरता पडू नये माता लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न असावी भगवान विष्णू आपल्या घरी त्यांनी सतत वास करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर उद्या म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी तुम्ही आवर्जून या दोन वस्तू तुळशीला अर्पण केल्या जे। पाहिजे कारण जेव्हा आपण या दोन वस्तू एकादशी दिवशी तुळशीला अर्पण करतो तेव्हा आपल्यावरती भगवान विष्णूंची खास कृपा राहते आणि भगवान विष्णूंची कृपा ज्या घरावर असते ज्या व्यक्तीवर असते तिथे माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न असते आणि नेहमी ती तिथेच वास करते तर लगेचच मी तुम्हाला सांगते उद्या तुम्हाला कोणत्या वस्तू तुळशीला अर्पण करायच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे एक चांदीची वाटी किंवा चांदीचं चा भांडं तुम्ही घ्यायचं आहे नसेल तुमच्याकडे जर एक छोटंसं तुम्ही चांदीची वाटी घेऊ शकता चांदीची वाटी नसेल तर स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल पण हा उपाय जर तुम्ही चांदीच्या वाटीतून तुम केला तर तो शीघ्र फळ देणारा ठरेल तर ही स्टीलची किंवा चांदीची वाटी घेऊन किंवा भांडे घेऊन त्यामध्ये तुम्हाला कच्चे दूध घ्यायचे आहे बघा उद्या तुम्ही दिवसभरात हा उपाय कधीही करू शकता तर कच्चे दूध घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जी आपली तुळस आहे ती तुळस पण आपल्याला आधी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे तुळशीला तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ उद्या आषाढी एकादशी आहे त्यामुळे आपल्याला लावायचं आहे तसं म्हटलं तर रोज दिवा आपण तुळशीच्या समोर लावला पाहिजे पण रोज जर जमत नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी तरी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा आणि असा दिवा लावून हळद कुंकू वाहून झाल्यानंतर तुम्हाला हे जे कच्च दूध चा आहे ते चांदीच्या वाटीतून किंवा स्टीलच्या वाटीतून तुळशीला अर्पण करायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्र बोलायचा आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे थोडीशी हळद घ्यायची आहे चिमुटभर हळद घेतली तरी चालेल आणि ही हळद तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये टाकायची आहे आणि पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं मंत्र म्हणायचं आहे आणि हे दोन्हीही अर्पण केल्यानंतर तुम्हाला उद्या तुळशीला एक पिवळे फूल अर्पण करायचे आहे तसं म्हटलं तर तुम्ही कोणतंही फूल अर्पण करू शकता मोगरा किंवा इतर कोणतीही फुलं तुम्ही अर्पण करू शकता पण उद्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक पिवळं फूल अर्पण करायचं आहे कोणतंही फूल चालेल पण तुम्हाला पिवळं फूल उद्या विशेष करून तुळशीला अर्पण करायचं आहे आणि मनोभावे तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असू देत नेहमी माझं घर सुखी समाधानी राहू देत माझ्या घरातल्या सगळ्या सदस्यांना तू नेहमी आनंदात ठेव किंवा तुमची काय इच्छा असेल ती सांगायची आहे आणि आमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर करून आमच्या घरामध्ये नेहमी चांगली चांगली कार्य घडू देत आणि आम्हाला भरपूर सुख समाधान शांती लाभू देत असं तुम्हाला मनोमन प्रार्थना तुळशी मातेला करायची आहे आणि तुळशीला धूप दीप दाखवून घ्यायचं आहे तर अवश्य उद्या एकादशी दिवशी या दोन वस्तू आवर्जून तुळशीला अर्पण करायच्या आहेत याने अनेक प्रकार आर्थिक समस्या दूर होतात याशिवाय अनेक घरातले प्रॉब्लेम जे आहेत आपले ते दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदते त्यामुळे अवश्य उद्या तुम्हाला या दोन वस्तू तुळशीला तु अर्पण करायच्या आहेत किंवा तुम्ही दर गुरुवारी देखील या दोन वस्तू तुळशीला तु अर्पण करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये केळीचं झाड लावायचं असेल तर उद्या आषाढी एकादशी दिवशी अवश्य तुम्ही तुमच्या तुळशीच्या शेजारी केळीचं झाड लावू शकता केळीचा एखादा खुंट आणून तुम्ही तुमच्या एखाद्या छोट्याशा कुंडीमध्ये देखील तुळशीच्या शेजारी लावू शकता तुळशीच्या शेजारी केळीचं झाड लावताना ते उजव्या बाजूला यावं याची काळजी अवश्य घ्या कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असे मानले जाते त्यामुळे जर तुम्ही केळीचे झाड लावणार असाल तर अवश्य तुम्ही उद्याच्या दिवशी लावू शकता तर ही काही माहिती होती जी मला तुम्हाला सांगायची होती तर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना पटापट शेअर करा म्हणजे त्यांना देखील ही माहिती कळेल आणि आषाढी एकादशीला त्यादेखील हे उपाय करू शकतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये